व्हाट्स अप गाइस, वेलकम टू फूडस्केप आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ थोडा स्पेशल असणार आहे, कारण आपण तुम्हाला माहिती आहे की एका नवीन सिरीजला सुरुवात केली आहे की जिथे आपण आपल्या गेस्टला बोलवतो. तर आजच्या गेस्टमध्ये एक स्पेशल एकदम सेन्सिटिव्ह आणि स्पेशल गेस्ट आहे. तर आता मी आणि माझी ताई तुम्हाला त्यांचं इंट्रोडक्शन देणार आहोत. तर मी माझ्या ताईला बोलवतो. एक छोटस एक सिनेरियो आठवलाय, विच इज आम्ही शेफ लोकांची एक स्पेशल मूवी आहे, विच इज रातातुई. सगळ्यांनी बघितलीच असणार आहे फॉर शुअर. त्यात गुस्तावचं एक सेंटेन्स आहे, एनी वन कॅन कुक, एनी वन कॅन कुक. हा जो सेंटेन्स आहे विच इज व्हेरी, काय म्हणतो आपण, एक सेन्सिटिव्ह मॅटरला पण जातो किंवा त्याचा एक वेगळा सेंटेन्सचा लाईन पण आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलंय की कोणीही काही जेवण बनवू शकतो. वी आर नॉट लाईक यू, तिथे त्याला नाही बनवताय, त्याला नाही करता येणार, नथिंग लाईक दॅट. सगळे जेवण बनवू शकतात. ह्याच एक एक्झाम्पल आपल्याकडे आहे आज. सो आय विल गेट आउट ऑफ द फ्रेम राईट नाव, कारण काय होतं की व्हेन यू ब्रिंग सच गेस्ट ना, तिथे एक म्युच्युअल असं आपण म्हणतो ना, एक असं कनेक्शन असतं कोणाचं. सो दॅट सपोर्ट अँड दॅट तो झोन मॅटर करतो. सो आता मी फ्रेम लीव्ह करतो आणि ताई आणि ते दोघं बाकीचं पुढचं सगळं शूटिंग घेतील. अँड enjoy the video guys, and here we have the ma'am. Okay, bye. नमस्कार म्हणते ती सगळ्यांना. ही रेशमा ढेबे, ती माझी स्टुडंट आहे आणि आज ती आपल्याला बेसनाचे लाडू करून दाखवणार. चला तर आता पाहूयात लाडू साठी लागणार साहित्य. बेसन 1/2 किलो, साखर 1/2 किलो, तूप 1/2 किलो, वेलची पूड 10 ग्रॅम आणि ड्राय फ्रुट्स आवडी प्रमाण. आपल्याला हे बेसन खमंग भाजून घ्यायचं आहे लो फ्लेम वरती. तर आता आपण भाजायला सुरू करूया. चला तर मग आता सुरू करूयात. लो फ्लेम वर करायचे. तिने गॅस बारीक केलाय, कढई गरम होते म्हणून तिने थोडा मोठा ठेवलाय. एकदम तूप घातलं नाहीये, ती थोडं थोडं टाकते. आता तिने थोडं तूप घातलंय, आता तो थोडस वितळेपर्यंत थांबलोय. मग आपण याला बेसन घालायचं. आता आपण बेसन टाकणार. तूप ऍड करते आणि आता ती हलवत हलवत त्या बेसनाच्या ज्या गाठी होत आहेत त्या कंटिन्युअस हलवून ती फोडतीये. अच्छा, आता हे दुसऱ्यांदा तिने तूप घातलंय, तूप थोडं अजूनही शिल्लक आहे. थोडस शिल्लक ठेवलंय तिने, अजून सगळं घातलं नाहीये. Thank you.
माझं वाटत असेल आपण इतका वेळ बेसन भाजतोय तर ते झालंय, पण ते तसं नाहीये, अजून बेसन भाजून झालेलं नाहीये, त्याचा रंग बदलायला हवा आहे आपल्याला, थोडा ब्राऊन कडे जायला हवाय, मग तेव्हा ते झालं. ते बेसन खूप गरम आहे म्हणून ते पराठीत आपण पसरून ठेवूया, त्याला हाताने करू नका नाही तर भाजेल. थोडं थंड करायचंय म्हणून आपण पराठीत काढलंय, जर कढईतच ठेवलं तर ते आणखीन भाजलं जाईल कारण कढई गरम आहे म्हणून पराठीत काढलंय. आपण गार व्हायला जे ठेवलं ते कंटिन्युअस ते हलवत होती आणि त्याच्यामुळे त्याला वरती जे बुडबुडे आले ते आता ते पुरेसं थंड झाले, पण पूर्ण पण थंड नाही केलंय, ते थोडं गरम आहे. आता पुढचं साहित्य घालूया. आता ती वेलची पूड घालतीये. वेलची पूड मिक्स करून घेतली तिने. छान आलाय, असं छान खमंग भाजलं गेलं पाहिजे बेसन. म्हणजे ती म्हणते की आता मिक्स करून झाली वेलची पूड, आता पिठी साखर घालणार आहोत. साखर हवी आपल्याला, जाड नाही घ्यायची. थोडी थोडी घालून मिक्स करतीये.
रेशमा मॅम ने दिली आहे. रेशमा ढेबे त्यांनी इतके सुंदर लाडू बनवले विथ प्लेट प्रेझेंटेशन गाईज. आणि जसं मी बोललो होतो स्टार्टिंगच्या सेंटेन्सेस मध्ये जेव्हा मी म्हणलो होतो एनी वन कॅन कुक एक्झाम्पल आहे विथ प्रेझेंटेशन. नाव व्हॉट शुड आय से, एक सेन्सिटिव्ह गोष्ट जेव्हा येते ना तेव्हा इट इज समथिंग लाईक यू शुड अडमायर दॅट. आपण या लोकांना प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे, त्या लोकांसाठी आपल्याला काम केलं पाहिजे. दिस इज आवर टॉपिक, स्प्रेड लव्ह, स्प्रेड देअर कनेक्शन, टू गिव्ह देम दॅट लेव्हल ऑफ सपोर्ट अँड सेन्सिटिव्हिटी. ही जी गोष्ट आहे जी आपल्यामुळे लोकांना मिळेल दॅट इज इम्पॉर्टंट. आणि आता मी आमच्या छोट्यांना बोलतो, त्यांना पण टेस्ट करायला आपण आता ए अरे खाल्ला पण थांब जरा. किती चांगलं माझा रिव्ह्यू तर येतोच. सगळा लाडू खाणार आहेस तू सगळा बघा नाही संपवला तर. ओके गाईज, दॅट इज इट फॉर द व्हिडिओ. अँड गाईज, डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू फूडस्केप. गाईज, असेच व्हिडिओ नवीन नवीन फेजेसमध्ये आपल्या चॅनलवर येणार आहेत. आणि अखंड रेसिपी जी तुम्हाला हवी असेल तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. इफ यू वॉन्ट टू ऑर्डर लाडू, रेशमा ढेबे मॅमकडे तुम्ही ऑर्डर देऊ शकता. त्यांचं कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. अँड गाईज, दॅट इज इट फॉर द व्हिडिओ. कीप फूडस्केपिंग अँड stay hungry. Bye guys, good day, cheers.